नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। 5 जून पासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार, आरक्षण न दिल्यास मराठा समाज विधानसभेची तयारी करणार, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा। धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश, जयंत पाटलांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा, उद्या 16 एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज। धैर्यशील मोहितेंनी साथ सोडताच फडणवीसांकडून डॅमेज कंट्रोल, उत्तमराव जानकरांशी तासभर खलबत, बारामतीला पाठवले चार्टर्ड प्लेन। तुषार गांधींनी पाठिंबा द्यायला हवा, आंबेडकरांची अपेक्षा, विरोधी पक्षातील उमेदवारांना गंभीर इशारा देत जाहीरनाम्याचे प्रकाशन। सुनेत्रा पवाराविषयींच्या वक्तव्याचा विपर्यास झाला, शरद पवार यांचा दावा, महिला सक्षमीकरणासाठी कायम काम केल्याचा दिला दाखला। राजू शेट्टी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, आईचे आशीर्वाद घेऊन बैलगाडीतून पोहोचले सभास्थळी, शक्ती प्रदर्शन करत भाजपवर टीका। सातारा लोकसभा, शरद पवारांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदेंकडून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल, तर महायुतीचा उमेदवारच ठरेना। उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत कधीही भूमिका बदलली नाही, त्यांना दुधाने अभिषेक घालण्यासाठी वेळ द्यावा, मनसे नेत्याचे खोचक पत्र। आणि भाजपचा जाहीरनामा, पंतप्रधान म्हणाले 70 वर्षावरील वृद्धांसाठी 5 लाखापर्यंत मोफत उपचार, गरिबांसाठी 3 कोटी घरे बांधणार। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। गेवराई पोलीस ठाणे हद्दीतील धोंडराई परिसरात हॉटेल ज्योती व तुळजाई या दोन हॉटेलवर विनापरवाना अनधिकृतरित्या विदेशी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती गेवराई पोलीस ठाण्याचे प्रमुख प्रवीण कुमार बांगर यांना गुप्त बातमीदारांनी दिली। त्यामुळे सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांनी आपले पथक पाठवून कार्यवाहीचे आदेश दिले। सदर ठिकाणी पोलीस पथकाने खातरजमा करून दिनांक 13 एप्रिल रोजी सदरच्या दोन्ही हॉटेलवर छापा मारला असता या ठिकाणावरून 1000 रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली असून एका आरोपीलाही ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जवंजाळ, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर, पोलीस हवालदार दत्तू उबाळे, राठोड, उगल मुगले यांनी केली आहे। झुंजार नेता लाईव्हसाठी सुभाष शिंदे, गेवराई। गेवराई तालुक्यातील गोदाकाठची गंगावाडी येथील केशव मुरलीधर चिकणे वय 31 वर्षे हा तरुण शेतकरी आज सकाळी शेतात ज्वारी काढत असताना मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली असल्याने काम करत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले। त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुलं असा परिवार आहे। त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। झुंजार नेता लाईव्हसाठी सुभाष शिंदे, गेवराई। बीड जिल्ह्यात केज तालुक्यात इयत्ता 8वीच्या वर्गात शिकत असलेली एक अल्पवयीन शाळकरी मुलीने छेडछाडीला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। केज तालुक्यातील औरंगपूर येथील हर्षदा दत्तात्रय फसके वय 14 वर्षे ही बनसारोळा येथील आदर्श कन्या विद्यालय येथे इयत्ता 8वीच्या वर्गात शिक्षण घेत होती। हर्षदा हिला कुंभेफळ येथील संकेत राहुल शिंदे व सोमनाथ रघुनाथ डिवरे हे दोघे नेहमी छेड काढत असत, तसेच तिला मोटारसायकल आडवी लावून व खडे मारून सतत त्रास देत असल्याचे तिने घरी सांगितले होते। त्यानंतर तिचे वडील व चुलते यांनी छेड काढणाऱ्या मुलांच्या वडिलांना हा प्रकार सांगून समज दिली होती। मुलांच्या आईवडिलांनी मुलांना समजावून सांगितले होते, परंतु तरीही त्या मुलांमध्ये काहीच फरक पडला नव्हता। दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी हर्षदाचा पेपर असल्याने ती पेपरला गेली होती, तेव्हा तिला पुन्हा संकेत शिंदे व सोमनाथ डिवरे, तू आमच्यासोबत चल नाहीतर तुला परीक्षा देऊ देणार नाही असे मन दम भरल्याचे तिने घरी आल्यानंतर सांगितले होते। त्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावात येऊन दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी दुपारी पेपर सुटल्यानंतर शेतात फवारणीसाठी आणलेले मार्शल नावाचे विषारी औषध प्राशन केले। तिला ताबडतोब नातेवाईकांनी उपचारासाठी अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले, परंतु उपचार सुरू असताना दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी इसू पोडगाव पोलीस ठाण्यात संकेत राहुल शिंदे आणि सोमनाथ रघुनाथ डिवरे राहणार कुंभेफळ तालुका अंबाजोगाई या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे पुढील तपास करत आहेत।
परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिनांक 20 एप्रिल रोजी परभणीत जाहीर सभा होणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाच्या आमदार सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी यांच्या परभणीतील प्रचारसभेसंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती, परंतु महायुतीतील उमेदवारांसह अन्य नेते मंडळींनी त्या संभाव्य सभेच्या चर्चेस दुजोरा दिला नव्हता. त्यामुळेच मोदी यांच्या त्या सभेबद्दल संभ्रमावस्था होती. जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ पंतप्रधान मोदी हे दिनांक 20 एप्रिल रोजी परभणीत सभेसाठी येणार आहेत अशी माहिती आता दिली आहे. झुंजार नेता लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे, परभणी. बीड जिल्ह्यातील बीड, धारूर, वडवणी, अंबाजोगाई, परळी आणि गेवराई तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या अस्मानी संकटाने बीड जिल्ह्यात 1020 हेक्टरवर नुकसान झालेल्या 2183 बाधित शेतकऱ्यांच्या फळबागा, भाजीपाला, आंबा, कांदा, चिंच, उन्हाळी बाजरी, ज्वारी आदी पिकांच्या नुकसानीचे तसेच मृत्यू झालेल्या पशूंचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर, सेक इन्यूज, सुदाम तांदळे यांनी जिल्हाधिकारी बीड दीपा मुधोळ मुंडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, कृषी मंत्री धनंजय मुंडे, विभागीय आयुक्त यांना केले आहे. नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात महापुरुषांची बदनामी, विटंबना करण्याचा प्रयत्न करणे, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या सोशल मीडिया सेलने शोधून काढणे सुरू केले आहे. या सेलच्या वतीने 4 जणांना नोटीस बजावली असून एकावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. विशिष्ट धर्माविरुद्ध गैरसमज पसरविणे, तेढ निर्माण करणारे भीतीदायक फोटो प्रसारित करणे, धार्मिक ग्रंथ व महिलांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, विशिष्ट समाजाला धमकावणे, गर्भित इशारे देणे, लोकांच्या भावना दुखावतील अशा पद्धतीची भाषा वापरणे, निवडणूक काळात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे अशा अनेक गोष्टींवर सोशल मीडिया सेल लक्ष ठेवून आहे. झुंजार नेता लाईव्हसाठी अनिरुद्ध दांडगे, नांदेड. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.